मी फरा खान, जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत 10वी आणि 12वी नंतर पोलीस आणि सैन्य भरतीमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी या विषयावर। आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत गरुडझेप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक S.S.Sonawane आणि मोटिवेशनल स्पीकर प्राध्यापक सुमित उरकुडकर। आपलं दोघांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। हे दोघंही दिग्गज असे प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापक S.S.Sonawane यांनी 2009 साली गरुडझेप या अकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली आहे। तर या अकॅडमीनं आजपर्यंत 3,260 विद्यार्थ्यांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि आज घडीला 1200 ते 1300 मुलं आणि मुली इथं प्रशिक्षण घेत आहेत। तर प्राध्यापक S.S.Sonawane हे कष्टकरी पालकांच्या पाल्यांचे सरकारी नोकरीचं उद्दिष्ट पूर्णत्वात नेण्यासाठी कटिबद्ध आहेत। शिवाय त्यांना 2011 साली आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तसंच 2012 साली आदर्श शिक्षण प्रणाली पुरस्कारानं गौरवण्यात आले, त्याचबरोबर 2013 साली समाजभूषण पुरस्कार, तर 2014 साली समाजरत्न पुरस्कार आणि 2015 विश्वविनायक प्रेरणा पुरस्कार, तर 2017 विश्वक्रांती प्रेरणा पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। तर प्राध्यापक सुमित उरकुडकर हे वर्धा इथं राहणारे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि त्यांची 84 विषयांवर महाराष्ट्रभर व्याख्यानं होत असतात। असे दिग्गज गेस्ट आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून वेगवेगळे विषय 10वी आणि 12वी नंतर कशाप्रकारे पोलीसमध्ये जावं किंवा सैन्य भरतीसाठी तयारी करावी याविषयी आपण प्रश्न विचारणार आहोत। आणि तुमच्याही काही समस्या असतील, काही प्रश्न असतील याविषयी, तर त्यासाठी तुम्ही आमचा टोल फ्री नंबर लिहून घ्या। तो नंबर आहे 1800103 3043, यावर संपर्क करा आणि दोन्ही प्राध्यापकांना तुम्ही प्रश्न विचारू शकता। दरम्यान आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया चर्चेला। सर, माझा जो सर्वात पहिला प्रश्न आहे सोनवणे सर तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे मुलांना तर बऱ्याच वाटत असतं की पोलीसमध्ये जावं किंवा सैन्य भरतीमध्ये जावं, मात्र पालकांना याविषयी काय वाटतं? आज खरं तर पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलाला काय करायचं आहे, नक्की मुलांनी काय करावं, कारण मुलाची त्या ठिकाणी इच्छा असते पण पालकांची त्या ठिकाणी एक मानसिकता तयार झाली पाहिजे की माझ्या मुलाला मला बनवायचं आहे, माझ्या मुलाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तर त्यासाठी मला आज निर्णय घ्यावा लागेल। कारण जर पालकांनीच निर्णय घेतले नाही तर मुलगा कुठेतरी एकटा पडतो किंवा त्या ठिकाणी त्या मुलाची स्वप्न अधुरे राहतात। तर यासाठी पालकांनी प्रथमतः विचार करणं गरजेचं आहे की मला माझ्या मुलासाठी कोणती संधी उपलब्ध करून द्यायची आहे। मग त्यामध्ये असंख्य अशा संधी असतात, त्याची माहिती आपण घ्यावी लागेल किंवा त्यासाठी वेगवेगळे पर्याय कोणते आहेत ते उपलब्ध आहेत याची माहिती घ्यावी लागेल। नक्कीच, म्हणजे हा पालकांसाठी सल्ला आहे। आणि दुसरी गोष्ट सुमित सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात, तर काय सांगाल जेव्हा ह्या परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या मनावर ताणतणाव येतो, तर तो दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि पालकांनी देखील? ताणतणाव अशा प्रकारे येतो कारण ज्यावेळेस विद्यार्थी एखाद्या परीक्षेला झटत असतोच म्हणणार मी, कारण परीक्षा त्यावेळेस देत असताना भरपूर प्रश्न त्याच्या पुढे असतात, तो त्या वयामध्ये असतो ज्या वयामध्ये भरपूर समस्या त्याच्याशी वेढलेल्या असतात, करिअरचा एक त्याच्या पुढे दृष्टिकोन असतो, आई वडिलांचं एक प्रेशर असतं, आणि हे सगळं करत असताना त्याला त्या अभ्यासाला अभ्यासाची जाण ठेवून आणि त्या अभ्यासाचा संपूर्णपणे सखोल त्याला स्वतःला मार्गदर्शन करून त्याला यश मिळवायचं असतं, आणि हे सगळं करत असताना त्याला वेगवेगळ्या समस्या जेव्हा जाणवतात त्यावेळेला त्याचं मन भरकटत, आणि ते भरकटत असताना त्याला कुणीतरी लागतं की गाईड करावं। गायडन्स हे बाहेरून नक्कीच मिळतं पण एक पाठिंबा जो असतो तो घरच्यांचाच असतो शेवटी, जो ठामपणे किंवा तू कर मी तुझ्या पाठीशी आहे हे घरचेच असतात। त्याच्यामुळे मी तरी यामध्ये हे निश्चितपणे सांगू शकेल की पालक हा खूप महत्वाचा यामध्ये दुवा आहे। नक्कीच नक्कीच। आणखी गोष्ट म्हणजे आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे पालकांना, आता आपण पालकांविषयी बोलतोय, त्यांना असं वाटत असतं की आरक्षण असेल त्यांनाच ही नोकरी मिळते, पोलीस असेल किंवा सैन्याची, त्याविषयी काय सांगाल, त्यांना काय मार्गदर्शन कराल? सरळ सरळ हा समजच चुकीचा आहे की आरक्षण असेल तरच नोकरी मिळेल। आता असं कोणताही प्रकार त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत राहिलेला नाहीये। आपण बघतो की त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज 1 ते 2 मार्काचा जास्तीत जास्त डिफरन्स असतो आणि त्यामध्ये खूप मोठं असं काही नाहीये। जर आपली वर्षभर पॉवरफुल त्या ठिकाणी मेहनत झालेली असेल तर त्या ठिकाणी आरक्षणाचा कोणताही परिणाम होत नाही आणि त्या ठिकाणी तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नक्कीच आपल्या यशापर्यंत पोहोचते। आणि पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की माझ्या मुलाला कोणतं आरक्षण आहे यापेक्षा माझ्या मुलामध्ये कोणती क्षमता आहे आणि तो करू शकतो का, तर त्या ठिकाणी त्याला प्रयत्न करायला लावणं। आरक्षणाचा कोणताही परिणाम स्पर्धा परीक्षेवर होत नाही।
अच्छा, नक्कीच नक्कीच. म्हणजे आरक्षण हे आपण म्हणतो, मात्र जर आपले गुण चांगले असतील, म्हणजे आपल्याला जर नंबर्स चांगले मिळत असतील किंवा आपल्यामध्ये ती क्षमता असेल, तर आपण कोणतीही नोकरी सहज मिळवू शकतो. आता सुमित सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तो म्हणजे बऱ्याचशा पालकांना माहीत नसतं की आपल्या मुलाला काय करायचं आहे पुढे. तर ज्यांना, ज्या मुलांना पोलीस किंवा सैन्य भरतीमध्ये जायचं आहे, सैन्यामध्ये जायचं आहे, त्यांचा या नोकरीकडे कल आहे, हे पालकांनी कसं ओळखावं? बरेचदा मी बघतो की विद्यार्थ्यांना आपलं करिअर निवडायचं असतं, त्यावेळेला त्यांची आवड वेगळी असते आणि त्यांच्यासाठी ठरवलेली पालकांची निवड वेगळी असते. त्यामध्ये पालकांचा खूप मोठा वाटा असतो आणि त्यावेळेस पालकांनी ही जिम्मेदारी स्वतः घ्यायला हवी की माझ्या पाल्याला काय नेमकं आवडतं, त्याला पुढे जाऊन कशी स्वप्न त्याची आहे, त्याला नेमकं काय बनायला आवडेल, त्याला त्याचं आयुष्य कसं जगायचं आहे, कोणत्या कामामध्ये तो स्वतः आनंद म्हणजे स्वतःला मिळवून देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा जर विचार पालकांनी केला तर त्यांना नक्कीच त्यामध्ये उत्तर मिळेल आणि एक योग्य मार्गदर्शन ते आपल्या मुलांना करू शकतील आणि मुलांसाठी एक योग्य स्वप्न ते निर्माण करण्यासाठी मदत करू शकतील. नक्कीच नक्कीच. सोनावणे सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे या ज्या नोकऱ्या आहेतच, सरकारी नोकऱ्या पोलीसमध्ये असेल किंवा सैन्यामध्ये आहेत, मात्र त्या व्यतिरिक्त इतर ज्या नोकऱ्या आहेत त्याविषयी काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असंख्य असे नोकरीचे पर्याय उपलब्ध आहेत. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत ते पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ज्यामध्ये आपण रेल्वेमधील जॉब बघतो, रेल्वेमध्ये असंख्य असे जॉब आहेत. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन आहे, स्टाफ सिलेक्शनमध्ये असंख्य असे जॉब आहेत. त्यानंतर आपण जर त्या ठिकाणी शिक्षक याकडे गेलो तर डीएड सीएटी आता नुकतीच त्याची ऍड पडलेली आहे की शिक्षक बनू शकतात. म्हणजे मला वाटतं 7 वर्षानंतर ती सीटी आलेली आहे, प्रथमता ही संधी आलेली आहे. आणि खरंच असंख्य अशी मुलं आहेत की ते भरतीची वाट बघत होते, त्यांनी आज त्या प्रयत्नाला खरंच सुरुवात करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी ती नोकरी हमकास मिळणार आहे. आणि असंच जर आपण बघितलं तर एमपीएससी आहे, एमपीएससी मधूनही त्या ठिकाणी असंख्य मार्ग त्या ठिकाणी मुलांसाठी उपलब्ध आहेत. आणि कोणतीही तयारी करत असताना प्रथमतः सुरुवात करणं गरजेचे असते आणि सुरुवात केली तर यश आपल्याला मिळतं. आणि त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये मला तरी वाटतं की पालकांनी मुलांना सांगावं की हे स्पर्धा परीक्षेचे मार्ग आहेत, त्यामध्ये तू निवड आणि त्या ठिकाणी त्या मुलांना आणि त्या मुलींना तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जर पालकांना अडचण येत असतील तर त्यांनी येऊन भेटावं, त्यांनी बोलावं की या पद्धतीला काय पाहिजे, माझा मुलगा काय करू शकतो. जेव्हा मुलगा आणि पालक समोर येतात तेव्हा आम्हालाही मार्गदर्शन करताना एक आनंद होतो की या मुलाचं भविष्य बदलेल. नक्कीच नक्कीच सर, म्हणजे त्यांचं भविष्य बदलण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असता आणि नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी देखील तत्पर असता, हे मात्र नक्कीच आहे. सुमित सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला पोलीसमध्ये जायचं आहे किंवा सैन्यामध्ये जायचं आहे, तर त्यावेळेस त्याला जर तयारी करायची असेल तर कोणकोणत्या बाबींना प्राधान्य देणं गरजेचं आहे? आजच्या तारखेमध्ये प्राधान्य मुलांची फार बदललेली आहे. तो मुलगा असो किंवा मुलगी असो आणि ते वय असं असतं की त्यावेळेला हे साहजिक होणं आहे, हे प्राधान्य त्याच्या आयुष्यातली जी प्रायोरिटी आपण म्हणू तो वेगळ्या प्रकारे सेट करत असतो आणि ते सगळं चुकत जात. स्पर्धा परीक्षा देत असताना त्यांनी हा विचार करायला हवा. जसं एक उदाहरण जर सांगायचं, नुकताच दिवाळी गेली, तर आता एखादी अकॅडमी किंवा कुठे जर तो जॉईन करतोय आणि अभ्यास करतोय तर अभ्यास करताना त्यांनी विचार करायला पाहिजे की माझ्यासाठी दिवाळी हा आलेला जो दरवर्षी येणारा सण आहे हा मोठा आहे की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सण तो राहणार ज्या दिवशी मी माझ्या स्पर्धा परीक्षेमधून पास होऊन ते मी जे यश मला मिळवायचं आहे ते मी मिळवणार. तर त्या ठिकाणी प्रायोरिटी काय द्यायला पाहिजे? जर तो एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी रिलेशनशिपला प्रायोरिटी द्यायला पाहिजे की त्यावेळेला अभ्यास, स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेण्यासाठी होणारं मार्गदर्शन आणि अशी मार्गदर्शन शिबिरं, तर या सगळ्या गोष्टी प्रायोरिटी आहे आणि या प्रायोरिटीला तो कशा प्रकारे महत्व देतो त्यावर सगळं काही अवलंबून असतं, त्यावर त्याचं यश सुद्धा अवलंबून. नक्कीच, म्हणजे आपली प्रायोरिटी ठरवून त्यानुसार मग कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे हे नक्कीच आपण ठरवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मग पुढे गेलं पाहिजे. मात्र आणखी एक कॉल आहे आपल्याला, संतोष काळे आहेत आपल्यासोबत कराडवरून. संतोषजी, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हा बोला. नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र, बोला. आर आर पाटील आणि जशी पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणली ना, त्याचप्रमाणे केंद्रात सैन्य भरती असते त्यात लेखी परीक्षेचा पेपर नेटवर कामून टाकत नाहीत, म्हणजे सैन्य भरतीचा. महाराष्ट्रात कसे पोलीस भरतीचा ऑनलाईन नेटवर पेपर टाकतात ना, तसे सैन्य भरतीचा पण टाका पाहिजे. त्यासाठी जय महाराष्ट्र काही पावले उचलणार आहेत का, किंवा महाराष्ट्रातल्या सर्व अकॅडमी काही पावले उचलणार आहेत का? अच्छा, ऑनलाईन पेपर नेटवर टाकला पाहिजे ना, फक्त परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरून पारदर्शक होऊ शकत नाही, कारण जे लेखी परीक्षा असते ना ते पण सीसीटीव्ही वाईज पाहायला पाहिजे ना. नक्कीच नक्कीच, याविषयी काय सांगाल? म्हणजे त्यांना पारदर्शकतेचा त्यांचा मुद्दा आहे. खरंच आहे, स्पर्धा परीक्षेत पारदर्शकतेला खूप महत्व आलेलं आहे. 2000
त्या ठिकाणी सालापासून आर आर पाटलाच्या काळापासून पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आलेली आहे की त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पेपर होणार, पेपर नंतर काही कालावधीमध्ये काही तासामध्ये निकाल लागणार, या पद्धतीची पारदर्शकता निश्चित पोलीस भरतीमध्ये आलेली आहे आणि सर्वच भरत्यामध्ये या ठिकाणी पारदर्शकता आहे. सरांनी जो प्रश्न विचारलेला आहे की आर्मी भरतीमध्ये त्या ठिकाणी व्हावं, आता आर्मी भरतीचे ऑनलाईन फॉर्म झालेले आहेत, काही कालावधीनंतर ऑनलाईन मध्ये त्यांचे अँसर की त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत, त्यानंतर कोणाचं सिलेक्शन झालं हे ऑनलाईन दिसतंय. पण माझ्या मते त्या ठिकाणी आपण कोणत्याही मनामध्ये गैरसमजच प्रथमता ठेवणे की भरतीमध्ये कुठंतरी त्या ठिकाणी काहीतरी होत आहे. आज आर्मी भरती सारखी पारदर्शक प्रक्रिया कोणतीच नाही असं मी हक्काने सांगू शकतो. कारण तिथंच आहे की या ठिकाणी एकेका मार्काचा विचार केला जातो, गरीबातले गरीब विद्यार्थी लागतात. माझ्या नजरेसमोरून कमीत कमी 1400 ते 1500 विद्यार्थी माझ्या हाता खालून गेले, त्यावेळेस मला अभिमान आहे की आर्मी निश्चित त्या ठिकाणी पारदर्शक आहेत आणि आपण तो गैरसमज नाही ठेवला तर आपण भरती होतो हे मला माहिती आहे. आणि मला त्यांना तेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतः इतके प्रयत्न करा की तुम्हाला कुठंच त्या ठिकाणी पारदर्शकता नाही असं वाटणारच नाही. तुम्ही सर्वात पहिली जागा तुमची असेल आणि त्यानंतर दुसऱ्याची असेल. म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग बनवा किंवा मजबूत करा, जे काही त्या ठिकाणी निकष आहेत त्याच्या योग्य बनवा. म्हणजे तुम्हाला ते जाणवणार नाही की त्या ठिकाणी पारदर्शकता नाहीये किंवा तुम्ही सहज ते टास्क अचीव करू शकाल. नक्कीच आणखी काही प्रश्न आहेत आणि कॉल देखील आहेत आपल्याला. पुण्यावरून रवींद्र कुडाळकर यांचाही कॉल आहे, मात्र तो आपण थोड्या वेळानंतर घेऊयात. जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या ठिकाणी 10वी आणि 12वी नंतर पोलीस किंवा सैन्य भरतीमध्ये कशा प्रकारे आपल्याला संधी मिळू शकते याविषयी चर्चा करतोय. आणि आपल्या सोबत आहेत प्राध्यापक सोनवणे आणि प्राध्यापक सुमित आहेत. त्यांच्याकडून आपल्याला बरेचसे प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. एक कॉल आहे तो सगळ्यात आधी आपण घेऊयात. रवींद्र कुडाळकर आहेत आपल्या सोबत पुण्यावरून. रवींद्रजी काय समस्या आहे तुमची? नमस्कार मॅडम. नमस्कार. जय महाराष्ट्र वाहिनीला धन्यवाद यासाठी देतो की सैन्य आणि पोलीस भरती किंवा अशा प्रकारचे करिअर करण्यासंबंधी आपण खूप छान उपक्रम राबवत आहात. माझा प्रश्न असा आहे आजच्या तज्ञांना, मी स्वतः शैक्षणिक सामाजिक समुपदेशक आहे. मला असं जाणवत की ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये जे युवक युवती आहेत त्यांना इच्छा असते, महत्वाकांक्षा असते, हुशारी बुद्धिमत्ता असते, कष्ट घ्यायची तयारी असते, पण यश पूर्णपणे गाठण्यासाठी कधी कधी त्यांना शहरी भागात जाऊन आपण यशस्वी होऊ का याबद्दल भीती असते किंवा किंतु असतो, मनात एक न्यूनगंड असतो, आत्मविश्वासही कमी पडतो. आणि एक सांगायचं आहे आपल्याला की आता सध्या चित्रपट आणि मालिकांमधून देखील यशस्वी पोलीस अधिकारी किंवा यशस्वी सैन्य दलातील अधिकारी याबद्दल भूमिका असलेले जे अभिनेते अभिनेत्री आहेत ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शक ठरत असतात. पण आपण एक तज्ञ म्हणून काय सांगाल ग्रामीण आणि आदिवासी युवकांना? नक्कीच अतिशय चांगला असा प्रश्न समोर आलेला आहे, काय सांगाल यांना? कसं ग्रामीण स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील मुलं जसं पोलीस बद्दल त्यांनी भरतीबद्दल त्यांनी प्रश्न विचारला, माझा त्या ठिकाणी मला माहिती आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त क्षमता आहे. कारण शारीरिक क्षमतेमध्ये ते एक नंबर असतात, फक्त त्यांना गरज असते कुठेतरी लेखी परीक्षेची आणि योग्य मार्गदर्शन जर त्यांना भेटलं ना तर निश्चित ते पोलीस बनतात, आर्मी बनतात, रेल्वेमध्ये जातात, त्यानंतर दारूबंदी पोलीस होतात. कारण हे काहीच अवघड नाही. ग्रामीण भाग आणि शहरी भाग ही संकल्पनाच फार जातात चुकीची चाललेली आहे. माझा निकालाचा अनुभव जर बघितला तर ग्रामीण भागाची टक्केवारी जास्त आणि शहरी भागाची कमी होत चाललेली आहे. आता हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी किंवा शहरी भागातला विद्यार्थी हा कुठलाच फरक नाहीये. मात्र सर मला असं सांगायचंय की मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होते की मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो, त्यांचा आत्मविश्वास कमी असतो, त्यांच्यासाठी काय सांगाल? ज्या व्यक्तीला परिस्थितीची जाणीव असते ना की मी कुठल्या परिस्थितीत जगलोय, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय मेहनत केलेली आहे, काय कष्ट केलेले आहे, रक्ताचं पाणी करून मला मोठं केलं आणि सगळ्या सोयी मला पुरवल्या, ज्याला याची जाणीव असते ना, मग तो शहरातला असो किंवा ग्रामीण विभागातला असो, तो व्यक्ती यामध्ये नक्कीच यश मिळवू शकतो. यामध्ये असं कुठलाच गैरसमज मुलांनी करायला नको हा किंवा हा न्यूनगंड बाळगायला नको की मी शहरी विभागात नाही राहत किंवा शहरी विभाग जास्त चांगलं मार्गदर्शन मिळतं असं काहीच नाही. बिघडणारे मुलं शहरी विभागातही जास्त असतात, हाही एक न्यूनगंड शहरी विभागातला आहे. यातला कुठल्याच प्रकारच्या गोष्टींवर मी स्वतः विश्वास करत नाही. मला असं वाटतं जिद्द जर तुमच्याकडे आहे, अपेक्षा आहे तुमची,
आणि ती अपेक्षा दुसऱ्या कोणाकडून नाही स्वतःकडून, किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये जन्म घेतलेला आहे त्याला मी कुठेतरी सिद्ध करणार आहे आणि आईवडिलांनी जी मेहनत माझ्यासाठी घेतली आहे त्याला मी प्रत्युत्तर म्हणून माझं यश खवगवीत देणार आहे. त्यावर तुम्ही नक्कीच म्हणजे जिद्द ठेवा आणि आत्मविश्वास बाळगा असंच सांगू इच्छिता तुम्ही यांना. आणि माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस भरती असेल किंवा सैन्य भरती असेल, 12वी 10वी 12वी नंतर सुद्धा मुलं या ठिकाणी जाऊ शकतात, मात्र त्यांच्यामध्ये आणखी एक न्यूनगंड असतो तो म्हणजे की स्पर्धा परीक्षा किंवा गव्हर्नमेंट सरकारी परीक्षा यांच्यासाठी खूप जास्त रांगा लावाव्या लागतात किंवा त्याच्यामध्ये यश येत नाही, उशिरा यश येतं, अशा पालकांना आणि या विद्यार्थ्यांना देखील कसं मार्गदर्शन कराल? आज स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यामध्ये मी निकाल आलेले बघतो, कारण या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने तयारी करता त्यावरती तुमचा स्पर्धा परीक्षेचा कालावधी अवलंबून असणार आहे. 3 महिन्यातही तुमची तयारी पूर्ण होऊ शकते, 6 महिन्यातही तयारी पूर्ण होऊ शकते. काही विद्यार्थी असे असतात की आपण त्या ठिकाणी तयारी सुरुवात करतो, मध्येच ब्रेक घेतो, परत तयारी सुरुवात करतो, मग 1 वर्ष लागेल 1.5 वर्ष लागेल. पण माझा विद्यार्थ्यांना एक प्रामाणिकपणे एक सल्ला आहे की जी तुम्ही तयारी करता ती प्रामाणिकपणेच करावी. आपल्या आईवडिलांचे त्या ठिकाणी डोळ्यातील स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे हा आपल्यामध्ये त्या ठिकाणी ठाम विश्वास पाहिजे आणि त्यानंतर स्वतः मला करायचंय या ठिकाणी हा विश्वास पाहिजे आणि त्यानंतर मग योग्य मार्गदर्शन आणि आपला योग्य अभ्यास याचा जर जोड घातली तर 3 महिन्यात ते 6 महिन्यात स्पर्धा परीक्षेत यश येतं. आणि रांगा लावणं वगैरे या ठिकाणी हे प्रकार आता बंद झालेले आहेत. प्रत्येकाला आपली क्वालिटी दाखवायची आहे की मला किती मार्क पडतात यावरती मी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब त्या ठिकाणी मिळवणार आहेत. यामुळं हा प्रकार आता कुठे राहिलेलाच नाही आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं नाही आहे. पालकांनाही माझा या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सल्ला मला देण्यासाठी एक संधी मिळाली. मी त्यांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मुलाला पुढे करा आणि मुलाला पुढे गेल्यानंतर त्यांना पावलं पावली मदत करा. जिथेही गरज पडेल तिथं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या मुलाला सरकारी नोकरीपर्यंत पोहोचवा. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. नक्कीच म्हणजे कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव्ह करू शकता एवढं आपण म्हणू शकतो. सुमित सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं होतं की मुलं तयारी करतात मात्र त्यांना एखाद्या वेळेस अपयश येतं, त्यांना पूर्ण त्याची माहिती नसते, तर त्यावेळेला अपयश आल्यानंतर पुढे जर त्यांना ही परीक्षा देण्याची इच्छा असेल किंवा इच्छा त्यांची नसेलही कदाचित, तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल, त्यांनी कशा प्रकारे यशस्वी व्हावं? सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचं की जसं आता एक आधी क्वेश्चन सरांना केला की बा यश उशिरा मिळतं, यश उशिरा मिळणं किंवा लवकर मिळणं हे आपल्या हातात आहे. जर माझं स्वप्न आहे की मला 5 वर्षानंतर एखादी गोष्ट हवी आहे आणि मी विचार करेल की मी उद्या स्टार्ट करतो तर ते 5 वर्ष 1 दिवसानंतर यश गेलेलं आहे. मी जर आज सुरू केलंय तर आज मी काहीतरी आउटपुट देतोय का? मी एव्हरीडे हा विचार करायला पाहिजे की मी आज काय देतोय. सेम हा जो फंडा आपण म्हणू की हा त्या ठिकाणी अप्लिकेबल होतो. जर मला अपयश आलेलं आहे तर त्या अपयशाला मी घेऊन रडत बसण्यापेक्षा मी त्याचं अनलायझेशन करायला हवं की अपयश आलंय मला, मी किती वेळ दिला, कसा अभ्यास केला, पॅटर्न काय होतं, स्ट्रॅटेजी काय होती, हे सगळं करत असताना माझं स्वतःकडून मी किती 100% दिलेलं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहिती असतं की तो किती जिद्दीने आणि किती चिकाटीने त्या परीक्षेसाठी अभ्यास करतो हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं आणि त्यानंतर जेव्हा अपयश येतं तर तुम्ही उलट आनंदी व्हायला पाहिजे की आतला आपल्याला कळलेलं आहे की किती अभ्यास, कसा अभ्यास आणि किती यश मिळालेलं आहे. नक्कीच. तर ते अपयश नाही मी त्याला यशच म्हणेल, फक्त तुम्ही त्याला ओळखा. कारण नापास होणे गरज असते, नापास होणे हा गुन्हा नाही आहे. गुन्हा तेव्हा असतो बसतो कुठेतरी किक मिळते. येस येस. कारण मुलांना कसं झालंय, निगेटिव्ह नापास झालं गुन्हा आहे, नापास झालं गुन्हा आहे. नापास होणे हा गुन्हा नसतो, पण पास होण्यासाठी जेव्हा तुम्ही पुन्हा उठून उभे राहत नाही गुन्हा तेव्हा सुरू होतो. नक्कीच. म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे मुलांनी आणि पालकांनी सुद्धा त्यांच्याकडून तोच सकारात्मकता त्यांनी अपेक्षित करावी हेच आपण सांगू इच्छितो. एक कॉल आहे आपल्याला, तो आपण घेऊया. सगळ्यात आधी विजय राऊत आहेत आपल्यासोबत पंढरपूर वरून. विजयजी, काय प्रश्न आहे तुमचा? जय महाराष्ट्र मॅडम. जय महाराष्ट्र, बोला मॅडम. फार चांगला कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आणि थँक्यू. गरुडजेप अकॅडमीचे जे संचालक आपल्या समोर आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचा होता. बोला. की त्यांच्या सेंटरमधलं दिवसभराचं विद्यार्थ्यांचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल विषयी थोडस सांगितलं तर बरं होईल. नक्कीच नक्कीच. अतिशय छान असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की गरुडझेप अकॅडमी ही तुम्ही आता चालवताय आणि 2009 पासून चालवताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे त्यांचं शेड्युलिंग करता? आज 2009 ला मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हापासूनचं मला त्या ठिकाणी त्या शेड्यूलबद्दल
खूप चेंजेस करावे लागतात. प्रत्येक वेळेस स्पर्धा परीक्षेत बदल झाला की चेंजेस. आज सकाळी 4 वाजल्यापासून आमचा शेड्यूल चालू होतो. 4 वाजता आमचे शिक्षक त्यांना उठवतात आणि विशेषतः म्हणजे जिथं विद्यार्थी असतात तिथं आमचे शिक्षक राहतात. म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे कोणते त्या ठिकाणी वीक पॉईंट आहेत त्या ठिकाणी ते भरण्यासाठी त्यांच्यासोबत राहून त्या ठिकाणी ते वातावरण तयार करावं लागतं. मग त्या ठिकाणी 5:30 वाजता त्यांची मैदानी चाचणीची तयारी चालू होते. मैदानी चाचणीसाठी 2 तास त्यांचे ग्राउंड त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आणलं जातं. त्यानंतर त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था, त्यानंतर त्यांचे लेक्चर 3 तासाचे लेक्चर होतात. ते झाल्यानंतर त्यांची टेस्ट असते. 24 तास चालणारी अभ्यासिका म्हणजे विद्यार्थी 11-11 वाजेपर्यंत सुद्धा अभ्यास करू शकतो. आणि विशेष म्हणजे त्याला जिथं त्या ठिकाणी एखादा क्युरीज येते त्या ठिकाणी आमचे शिक्षक तिथेच असतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी गणितात प्रॉब्लेम आले तर गणिताचे शिक्षक त्याला मदत करतील. बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम असतील त्याला मदत होते. आणि टेस्ट कशी सोडवावी, ज्या ठिकाणी आपण बघतो पोलीस भरती झाली की त्या ठिकाणी मैदानात टेस्ट होते, मग आम्ही मैदानात टेस्ट घेतो. कारण त्या ठिकाणी प्रॅक्टिकली त्यांच्याकडून जर करून घेतलं ना तर त्या ठिकाणी तो विद्यार्थी तिथपर्यंत निश्चित पोहोचतो. हे मला माहिती आहे की पालकांनी हे ओळखा की आपल्या मुलाकडून ते प्रॅक्टिकली करून घ्या. माझ्या मुलाला हे करायचंय ना, मग तो पळायला पाहिजे 5 किलोमीटर, तर मला त्याला पळवावंच लागेल. नक्कीच नक्कीच सर, या ठिकाणी आम्हाला आणखी प्रश्न पडलेले आहेत आणि कॉल्स देखील आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे असा की हे जी लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षा किंवा ट्रेनिंग, फिजिकल ट्रेनिंग याविषयी आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, मात्र इथं थोडंसं थांबायचं आहे आपल्याला. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज आपण पोलीस आणि सैन्य भरतीविषयी प्रश्न विचारतोय. प्राध्यापक सोनवणे आणि सुमित आहेत आपल्यासोबत. प्राध्यापक सुमित, मला सर्वात आधी तो प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुमची जी गरुडझेप अकॅडमी आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचा रोल काय आहे आणि महाराष्ट्रभरातून या ठिकाणी विद्यार्थी येत असतात, विद्यार्थिनी सुद्धा येतात, तर त्यांची तुम्ही कशाप्रकारे व्यवस्था केलेली आहे, कारण ते सर्वजण आपल्याला पाहतायत आणि त्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे या ठिकाणी. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 36 जिल्ह्यातून मुलं आणि मुली माझ्याकडे त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येतात. ही मला माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ते पालक आमच्यावरती जो विश्वास दाखवतात आम्ही त्याला सार्थ उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, त्यांची मेजची व्यवस्था असेल, त्यानंतर या 2 गोष्टी तर त्या ठिकाणी बाहेरचा भाग झालाय. पण सर्वात महत्वाचं ज्या कारणासाठी आमच्याकडे विद्यार्थी येतोय, नोकरी मिळवण्यासाठी, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, त्यासाठीची व्यवस्था. मग त्या ठिकाणी त्याला कोणत्या पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्याचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, त्याच्या त्या ठिकाणी तो ज्या भरतीला उभा राहणार तिथं आमचा कोण माणूस असेल. कारण एक त्या ठिकाणी आपण म्हणतो प्रशंसेची थाप लागते, त्या पद्धतीची आमची त्या ठिकाणी पूर्णपणे पुढाकार असतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस टेस्ट सिरीज त्या ठिकाणी आम्ही चालू करतो त्यावेळेस त्या टेस्ट सिरीज मध्ये त्या ठिकाणी परीक्षेचा समतोल आणि त्या ठिकाणी आता चालू असणारा अभ्यासक्रम या दोन्ही राखल्या जातो. आणि त्या ठिकाणी माझा गरुडझेपचा जो पूर्ण स्टाफ आहे तो रात्रंदिवस ती मेहनत घेतोय, त्यामध्ये मला त्यांची प्रशंसा तुमच्या माध्यमातून करावीशी वाटते. कारण या ठिकाणी आज या ठिकाणी तो स्टाफ आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या पालकाचे स्वप्न हे पूर्ण करत असताना सर्वांची सांगड आम्ही त्या ठिकाणी नेहमी घालत असतो. आणि त्या ठिकाणी ते प्रयत्न पूर्णस्वात जातात आणि एका वर्षात 6 महिन्यात त्या ठिकाणी विद्यार्थी घडतात, याबद्दल त्या ठिकाणी एक आनंद होतो. नक्कीच नक्कीच. प्राध्यापक सुमित, तुम्ही काय सांगाल, काय सल्ला द्याल, कारण अगदी शेवटचा मिनिट आपल्याकडे आहे. सरांकडून तर 100% त्यासाठी काम केलं जातं, त्यांचं फिजिकली झालं, अकॅडमिकली झालं. पण ज्या ठिकाणी विद्यार्थी मनाने खचतो तिथून माझी सुरुवात होते. जेव्हा सायकोलॉजिकल त्याला प्रॉब्लेम येतात, अभ्यासासंबंधित वाचलेलं लक्षात राहत नाही, रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम आहे, घरगुती प्रॉब्लेम आहे, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे, कुठल्याही प्रकारचे जेव्हा प्रॉब्लेम होतात तेव्हा माझे सेशन्स तिथे रेग्युलर होत असतात आणि सोबतच आम्ही पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा घेतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की गरुडझेपमध्ये मेंटल सपोर्ट देखील विद्यार्थ्यांना पुरेपूर मिळतो. आणि आज तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे, आम्हाला देखील मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.